ठाणे जिल्ह्यात बदलापूर इथे शालेय विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी गृहमंत्रालयाकडून महिला IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन, आरोपीला पोलीस कोठडी. या घटनेप्रकरणी बदलापूरच्या नागरिकांचा संतप्त उद्रेक, कठोर शिक्षेची मागणी करत शाळा आणि रेल्वे लोको आंदोलन, प्रशासनाचं शांतता राखण्याचं आवाहन. आंदोलक पालकांशी मंत्री गिरीश महाजन यांनी साधला संवाद, कायद्यानुसार बालिकांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही देत आंदोलन मागे घेण्याची विनंती. कोलकाता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे बंगाल सरकारवर ताशेरे, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत शिफारशी करण्यासाठी शीघ्र कृती दलाच्या स्थापनेची सर्वोच्च न्यायालयाकडून घोषणा. केंद्रीय रुग्णालयांमध्ये सुरक्षा व्यवस्थेत 25% वाढ करण्याचे आरोग्य मंत्रालयाचे देशातल्या सर्व रुग्णालयांना निर्देश. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मलेशियाचे पंतप्रधान अनवर बिन इब्राहिम यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा, दोन्ही देशादरम्यान अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज प्रतिष्ठेचे राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 2023 प्रदान. आणि काहीशा विश्रांतीनंतर राज्याच्या अनेक भागात पावसाचं पुनरागमन, नाशिक, पुणे आणि जालन्याला मुसळधार पावसानं झोडपलं.